नमस्कार मित्रांनो, मी अनिल पवार, तुमचा गार्डन लवर फ्रेंड स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनल प्लांट्स विथ ए पी मध्ये। मित्रांनो, आज माझ्या गार्डन लवर्स मित्रांच्या खास डिमांडवरून मी हा व्हिडिओ मराठीत बनवत आहे। चला तर मग लवकरच सुरू करूया। आज मी ज्या झाडाविषयी माहिती सांगणार आहे त्याचे नाव आहे अकरकरा किंवा अक्कलकरा। या व्हिडिओत अकरकरा या झाडाचे औषधीय गुण, त्याचे लागवडीपासून तर पुढच्या वर्षासाठी सीड्स तयार करण्यापर्यंतची संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आयुर्वेदात हे झाड औषधीय गुणांचा खजाना म्हणून ओळखले जाते। दातदुखी, हिरड्या सुजणे, तोंडाची दुर्गंध येणे यासाठी या झाडाचे बोंड चावून खाल्ल्यास बराच आराम वाटतो। डोकेदुखी, मिरकी येणे, घशाचे आजार यावरही या झाडाचे फूल, ज्याला बोंड असे म्हणतात, ते फारच गुणकारी असते। हाताला कंप सुटणे, हात थरथरणे, विशेषतः काही लोकांना, चहा पितांना याचा बराच त्रास होतो, यावरही या झाडाच्या बोंडाचा आणि मुळांचा बराच आराम पडतो। लहान मूल लवकर बोलत नसेल तर त्यावरही याचा वापर करतात। या प्लांटचा वापर कसा करावा याविषयी माझ्या सर्व व्यूअर्सना विनंती असेल की याचा वापर करताना आपण आयुर्वेदिक एक्सपर्ट किंवा हकीम, ज्याला वैद्य असे म्हणतात, त्यांचा सल्ला जरूर घ्या आणि मगच याचा वापर करा। झाडाची लागवड कशी करावी? कोणत्याही गार्डन सॉइलमध्ये हे झाड लावल्यास सहज उगवते। हे प्लांट हार्डी असल्याने सहज उगवणार आहे। त्याच्या बिया टाकल्यानंतर ती रोपे 3-4 इंची झाल्यावर आपण त्याला कुंडीत किंवा आपल्या गार्डनच्या जमिनीत लावू शकतात। हे प्लांट सीझनेबल प्लांट असल्याने पावसाळ्यात 100% जर्मिनेशन होते। 3-4 महिन्यात त्याला बोंड लागते, ज्याला आपण फूल म्हणतो, आणि याचा आपण मुखशुद्धीसाठी देखील वापर करू शकतात। फूल आल्यावर हे झाड आपल्या गार्डनची खूपच शोभा वाढवते। हे फूल सुकल्यावर आपण पुढील वर्षासाठी त्याचा सीड्स म्हणून देखील वापर करू शकतो। ह्या प्लांटसाठी माती, फर्टिलायझर आणि पेस्ट कंट्रोल कसं करावं याविषयी या झाडासाठी आपण जी माती वापरणार आहात, जिला आपण गार्डन सॉइल म्हणतो, ती 50% असावी। 30% वाळू असावी, रिव्हर्स सँड म्हणतात तिला, आणि 20% कंपोस्ट खत याचा वापर करून जे मिक्सर तयार होतं त्याचा आपण वृक्ष या झाडाच्या लागवडीसाठी वापर करावा। हे प्लांट हार्डी प्लांट असल्याने आणि सीझनेबल पावसाळ्यातील प्लांट असल्याने याला जास्त पाण्याची रिक्वायरमेंट नसते। फक्त हे झाड जर आपण कुंडीत लावले असेल तर मातीचा वरचा थर 1 इंचापर्यंत सुकला असेल ते चेक करून नंतरच त्याला पाणी द्यावं। पाणी दिल्यानंतर ते पाणी कुंडीच्या ड्रेनेज होलमधून सहज पास होईल, या प्रकारे आपण आपल्या कुंडीला ड्रेनेज होलची व्यवस्था करावी। जर कुंडीत पाणी साचून राहिले तर प्लांटला रूट रॉटचा धोका होतो। फर्टिलायझर या झाडासाठी विशेष फर्टिलायझरची आवश्यकता नसते, आणि जे काही फर्टिलायझर आपण वापरणार आहात ते कंपोस्ट खत किंवा ऑर्गॅनिक कंपोस्ट याचा वापर करा। या झाडाला 1 महिन्यातून कुंडीसाठी 1 मूठ साधारणतः 200 ग्रॅम कंपोस्ट खत वापरावे। हे प्लांट आउटडोर असल्याने याची लागवड जेथे फुल टाईम ऊन असेल किंवा कमीत कमी 5-6 तास ऊन असेल अशा ठिकाणी कुंडी ठेवण्याची व्यवस्था करावी। पेस्ट कंट्रोल या झाडावर इन्सेक्टचा हल्ला होत असल्याने त्यावर नियंत्रण म्हणून ऑर्गॅनिक पेस्ट कंट्रोल वापरावे। नीम ऑइल हे सर्वात जास्त बेस्ट स्प्रे कंट्रोल आहे। नीम ऑइलचा महिन्यातून 1 किंवा 2 या झाडावर स्प्रे केल्याने
झाड्यावर कोणत्याही प्रकारचे पेस्ट अटॅक होत नाही आणि प्लांटची शायनिंगही वाढते. आपल्या बागेची शोभा वाढवण्यासाठी अकरकराचे प्लांट नक्कीच लावा. फूल आल्यावर हे प्लांट खूप सुंदर दिसते. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आपला आवडता यूट्यूब चॅनल प्लांट्स विथ एपी. सर्व गार्डन लवर्स फ्रेंड्सना जय श्री कृष्णा. अपने घर पौधे जरूर लगाएं, प्रकृति की रक्षा करें. थैंक्स फॉर वॉचिंग.